श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि या पानाचा आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्या जीवनातील अडचणी दुःखे संकटे नष्ट व्हावीत, आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते संपावे आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, आपल्या घरामध्ये संततीची प्रगती व्हावी म्हणजे आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी, तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आता यावर्षी म्हणजे 2024 गुरुपौर्णिमा जी आहे तर ती 21 जुलैला आहे. या दिवसापर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी करू शकता. गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाते आणि यावर्षी ती 21 जुलैला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्या संस्कृतीमध्ये मानला जातो. गुरुला देवाप्रमाणे मानून त्याची या दिवशी पूजा केली जाते. अनेक शाळा आणि कॉलेजामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा जी आहे तर ती उत्साहात आणि श्रद्धेने साजरी केली जाते. तसेच या गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असेसुद्धा म्हटले जाते, कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना आपल्या संस्कृतीमध्ये आद्यगुरू मानतात. महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्र जे आहे तर याचेसुद्धा दर्शन होते. तिथीनुसार हा दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस जो आहे तर तो बघायला गेलं तर तिथीनुसार महर्षी व्यासांचा जन्मदिवस असतो आणि म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं. आता गुरुपूजन जे आहे तर ते आपण या दिवशी करत असतो, परंतु गुरुपूजनाचा खरा अर्थ काय आहे तर आपल्या गुरुने दिलेले ज्ञान आत्मसात करणे आणि गुरुकडून मिळालेले ज्ञान आपण आचरणात आणणे, आपल्या गुरुबद्दल आदर असणे, कृतज्ञ असणे, तर हेच आहे खरे गुरुपूजन. आणि या दिवसापर्यंत तुम्ही एक पान घरी आणू शकता आणि ह्या जो उपाय आहे तर तो करू शकता. आता फक्त हे पान आपल्याला घरी घेऊन यायचं नाही तर व्यवस्थित आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे. अगदी श्रद्धेने आणि मनोभावे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हे पान कशाचे असणार आहे आणि उपाय कसा करायचा आहे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपूजन करत असतो म्हणजे आपण स्वामी समर्थांची भक्ती करतो, त्यांची विधिवत पूजा या दिवशी करत असतो, किंवा दत्तगुरूंची करत असतो म्हणजे प्रत्येकाचे जे गुरु आहेत तर त्यांची पूजा आपण या दिवशी अगदी उत्साहाने करत असतो. आणि अशा प्रकारेच आपल्याला एक पान जे आहे तर ते औदुंबर वृक्ष म्हणजे उंबराचं जे झाड आहे तर त्याचं एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आता औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराचं झाड जे आहे तर या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो. 21 गुणांनी परिपूर्ण असा हा औदुंबर वृक्ष आहे. आपण जर या औदुंबर वृक्षाखाली एका ब्राह्मणाला जेवू घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे फळ मिळत असते. तसेच या झाडाला जर आपण मंदगतीने प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या पदरामध्ये खूप सारे पुण्य पडत असते. तुम्ही जर या झाडाखाली बसून निर्मळ मनाने जप केला तर याचेसुद्धा आपल्याला अनंत फळ प्राप्त होत असते. तर असं या औदुंबर वृक्षाचे महत्त्व आहे आणि याचे पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे तर उंबराचं एक पान आणायला जाण्यापूर्वी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, चांगले वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे उंबराचं एक पान घरी घेऊन यायचं आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला उंबर वृक्षाला नमस्कारसुद्धा करायचा आहे. उंबर वृक्षाची आपल्याला परवानगी घ्यायची आहे की मी तुझे एक पान घरी घेऊन जाणार आहे. या पानासोबत आपल्याला एक काडीसुद्धा आणायची आहे म्हणजे उंबराच्या झाडाची काडी आणायची आहे. पान आणताना आपल्याला व्यवस्थित अखंड पान आणायचं आहे. पानाला अळी लागलेली, छिद्र पडलेलं तर असं पान आणायचं नाही, तर व्यवस्थित पान आणायचं आहे. घरी आल्यावर आपल्याला काय करायचं आहे, हे पान स्वच्छ धुवायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला हे पान स्वच्छ करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे.
स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर एक तामण घ्यायचं आहे. त्या तामणामध्ये हे पान जे आहे तर त्या पानाचा देठ देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही तर हळदीमध्ये दूध घालायचे आहे. दूध हे तापवलेले नसावे, कच्चे असावे. आणि आपण जी उंबराची काडी आणलेली आहे तर तिच्या साह्याने आपल्याला या पानावरती आपली इच्छा थोडक्यात लिहायची आहे. जसं की तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर पैसा लिहा, धन लिहा, संपत्ती लिहा, मुलांची काही समस्या असेल तर संतती लिहा, तर असं थोडक्यामध्ये लिहायचं आहे. तुम्हाला जर कर्ज तुमचे खूप झालेले असेल तर कर्जमुक्ती असं लिहा. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही इच्छा लिहिल्यानंतर 108 वेळा गुरुमंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तर हा मंत्र म्हणा, किंवा 108 वेळा दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, किंवा दत्तात्रेयाय नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे. आणि यानंतर हात जोडून आपली जी इच्छा आहे तर ती तुमच्या गुरूंना सांगायची आहे, दत्तगुरूंना सांगा किंवा स्वामी समर्थांना सांगा आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि बघा, आपण जेव्हा झाडाचं पान आणणार आहे तर ते 12 ते 12:30 ही वेळ सोडून आपल्याला हे पान घेऊन यायचं आहे आणि उपाय करताना सुद्धा ही वेळ सोडून आपल्याला तो उपाय करायचा आहे. आपल्या गुरूंना आपली इच्छा सांगून प्रार्थना करून झाल्यानंतर काय करायचं आहे तर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला, म्हणजे फोटोच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला तर एक लाल कापड आपल्याला ठेवायचं आहे. आणि यानंतर हे जे पान आहे तर ते त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे लाल कपड्यावरती ठेवायचं आहे. आणि 20-25 मिनटे हे पान आपल्याला तसेच असू द्यायचं आहे. आणि या पानाला आपल्याला धूपदीपाने ओवाळायचं आहे, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. आणि यानंतर हे पान त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तुम्ही ज्या झाडाचं हे पान तोडलेलं आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्या झाडाच्या मुळाशी त्या कपड्यासह, म्हणजे ज्या कपड्यावरती आपण पान ठेवलेलं आहे तर त्या कपड्यासह हे पान पुरायचं आहे. आणि त्यानंतर आपली इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे, पुन्हा एकदा आपल्या गुरूंना प्रार्थना करायची आहे. ज्या दिवशी आपण पान घेऊन येणार आहोत तर त्याच दिवशी आपल्याला माघारी जाऊन त्याच झाडाजवळ, ज्या झाडाचं पान तोडलेलं आहे त्याच झाडाच्या मुळाशी हे पान जे आहे तर ते छोटासा खड्डा काढून त्या कापडासह आपल्याला पुरून टाकायचं आहे. आणि यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना सुद्धा गुरुमंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आता अशा प्रकारे हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला मनोभावे त्या औदुंबर वृक्षाला सुद्धा प्रार्थना करायची आहे. तुम्ही औदुंबर वृक्षाला नैवेद्यसुद्धा दाखवू शकता, कोणत्याही गोडाचा पदार्थ किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. तसेच या झाडाजवळ तुम्ही धूप दीप अगरबत्तीसुद्धा लावू शकता. तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हे पान आपल्याला त्याच झाडाच्या मुळाजवळ नेऊन पुन्हा पुरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. हा उपाय करताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा ठेवून निष्ठापूर्वक हा उपाय करायचा आहे.